नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, यालाच आपण ॲडव्हान्स ऑडिटिंग असे म्हणतो. कोर्स पेपर कोड 303, M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड चॅप्टर 2, ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनी, याला आज आपण सुरुवात करणार आहोत. ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनीज. टुडेज लिमिटेड कंपनी कॅरिंग ऑन बिझनेस अप अ व्हेरी लार्ज स्केल. द इनहरंट कॉम्प्लेक्स नॅचर अँड कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ कंपनी नेसेसिटीज द कंपल्सरी ऑडिट ऑफ इट्स अकाउंट. द शेअर होल्डर, द रिअल प्रोप्रायटर आर इन जनरल द अब्सेंटी ओनर ऑफ द कंपनी. दे इन्व्हेस्ट द कॅपिटल अँड वेस्ट द मॅनेजमेंट अँड कंट्रोल ऑफ द कंपनी इन द बुक्स ऑफ डायरेक्टर. कंपनी इन द हँड्स ऑफ डायरेक्टर अँड इंडिव्हिज्युअल शेअर होल्डर इज नॉट इन अ पोझिशन टू असर्टेन वेदर द कॅपिटल इन्व्हेस्टेड बाय हिम इज प्रॉपरली युटिलाइज्ड by the director or misappropriated by them for their private gain. Being its complete control to the company, the director are in a position to misutilize this fund. To prevent this, the laws has come to the rescue of the shareholder. It provide adequate protection to them through various provision including the compulsory audit of company accounts. ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनी या टॉपिकला आपण सुरुवात केलेली आहे. याचं इंट्रोडक्शन आपण बघतोय. टुडे लिमिटेड कंपनीज आर कॅरिंग ऑन बिझनेस ऑफ व्हेरी लार्ज स्केल. आज आपण बघतोय की लिमिटेड कंपनी जे आहे यांचा बिझनेस जो आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणावर चालू आहे. द इनहरंट कॉम्प्लेक्स नॅचर, त्यामुळे त्यांचं स्वरूप जे आहे हे गुंतागुंतीचं होण्यास सुरुवात झालेली आहे. अँड कॉन्स्टिट्यूशन ऑफ कंपनी नेसेसिटीज द कंपल्सरी ऑडिट ऑफ इट्स अकाउंट्स. त्यामुळे जे नियमानुसार ज्या कंपनी ज्या आहेत यांना कंपल्सरी ऑडिट जे आहे याची नेसेसिटीज आहे, आवश्यकता आहे. द शेअर होल्डर, द रियल प्रोप्रायटर आर इन जनरल द अब्सेन्स ओनर ऑफ द कंपनी. जे शेअर होल्डर असतात, जे कंपनीचे रिअल प्रॉपरेटर्स असतात, हे कंपनीच्या जे मालक असतात हे कंपनीपासून अब्सेंटी असतात किंवा ते त्या ठिकाणी कंपनीमध्ये हजर नसतात. दे इन्व्हेस्ट द कॅपिटल अँड वेस्ट द मॅनेजमेंट अँड कंट्रोल ऑफ द कंपनी इन द हँड ऑफ डायरेक्टर. त्यांनी कंपनीमध्ये भांडवल गुंतवलेलं असतं आणि जे मॅनेजमेंट आहे, मॅनेजमेंटच्या माध्यमातून जी कंपनी आहे ही डायरेक्टरच्या हातामध्ये कंट्रोलिंगसाठी गेलेली असते. अँड इंडिव्हिज्युअल शेअर होल्डर इज नॉट इन अ पोझिशन टू असर्टेन वेदर द कॅपिटल इन्व्हेस्टेड बाय हिम इज प्रॉपरली युटिलाइज बाय द डायरेक्टर ऑर मिसअप्रोप्रिएट बाय देम फॉर देअर प्रायव्हेट गेन. आणि यामध्ये जे शेअर होल्डर जे आहे, या शेअर होल्डरनी जे कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं असतं याचं प्रॉपरली युटिलायझेशन कसं चालू आहे, डायरेक्टर त्याला कशाप्रकारे मिसअप्रोप्रिएट करत आहेत, या संदर्भात जे काही प्रायव्हेट गेन मिळत आहे या संदर्भात शेअर होल्डर जे असतात हे माहितीच्या अभावी कंपनीपासून दूर असतात. बिईंग इन कम्प्लीट कंट्रोल ऑफ द कंपनी द डायरेक्टर आर इन अ पोझिशन टू मिसुटिलाइज दिस फंड. आणि कंपनीचं जे कंट्रोल जे आहे डायरेक्टरच्या माध्यमातून जो काही फंड आहे हा मिसलीड केला जातो. टू प्रिव्हेंट दिस द लॉज हॅज कम टू रिक्वेस्ट ऑफ द शेअर होल्डर. इट प्रोवाइड ॲडव्होकेट प्रोटेक्शन टू देम थ्रू व्हेरियस प्रोव्हिजन इन्क्लुडिंग द कंपल्सरी ऑडिट कंपनी अकाउंट. आणि कंपनी अकाउंट जे आहे यामध्ये जे कंपल्सरी जे ऑडिट केलं जातं हे विभिन्न प्रकारच्या ज्या काही कंपनीमध्ये ज्या प्रोव्हिजन्स असतात, कॅपिटल संदर्भात असतील, रूल संदर्भात असतील, यामध्ये ॲडव्होकेट जे प्रोटेक्शन जे आहे हे देण्यासाठी कंपल्सरी ऑडिट जे आहे याचा उपयोग या ठिकाणी कंपनी करून घेऊ शकते. त्यानंतर पुढील याच्यातील पार्ट आहे प्रिलिमिनरीज टू द ऑडिट लिमिटेड कंपनी.
जी काही प्राथमिकता आहे त्या संदर्भात माहिती. बिफोर कमिसमेंट ऑफ कंपनी ऑडिट अँड ऑडिटर इज रिक्वायर्ड टू गो थ्रू सर्टेन प्रिलिमिनरीज बिफोर टू ॲक्च्युअल वर्क इज बिगन. ऑडिट ऑफ कंपनी रिक्वायर सर्टेन स्पेशल ॲस्पेक्ट्स टू बी लुकड इन टू बाय ऑडिटर. दिस इज ॲडव्होकेट अ स्पेशल कॉन्स्टिट्यूशन ऑफ कंपनी ऑडिटर शुल टेक द फॉलोइंग स्टेप बिफोर कमिसमेंट ऑफ कंपनी ऑडिट. कंपनी जी आहे या कंपनीमध्ये जो ऑडिटर असतो या ऑडिटरची प्राथमिकता किंवा ऑडिटरची जी नेमणूक जी केलेली असते त्या संदर्भातील माहिती या मुद्द्यामध्ये आहे. बिफोर कमिसमेंट ऑफ कंपनी ऑडिट अँड ऑडिटर रिक्वायर टू गो थ्रू सर्टेन प्रिलिमरी बिफोर द ॲक्च्युअल वर्क इन बिगिंग. ऑडिटर जो आहे यांनी काम सुरू करण्यापूर्वी किंवा ऑडिटरची कामं त्याला मिळावी यासाठी ऑडिटरची जी एक्झाम जी असते ती तो या ठिकाणी पास झालेला असला पाहिजे. ऑडिटर ऑफ कंपनी रिक्वायर सर्टन स्पेशल ॲस्पेक्ट टू द लुक इन टू द बाय ऑडिटर. अनेक काही विशेष प्रकारच्या तरतुदी ऑडिटरला यामध्ये बघायच्या असतात. दिस बिकॉज अ स्पेशल कॉन्स्टिट्यूशन ऑफ कंपनी यासाठी एक विशेष प्रकारचे काही कायदे देखील कंपनीमध्ये असतात. ऑडिटर शुल टेक द फॉलोइंग स्टेप बिफोर कमिसमेंट ऑफ अ कंपनी ऑडिट. ऑडिटर जो आहे याला खालील प्रकारच्या ज्या काही त्याची नियुक्ती करण्यासाठी विभिन्न प्रकारच्या ज्या स्टेप आहे या स्टेपचं जी प्राथमिकता आहे ती त्याला पाळावी लागते. त्यामध्ये फर्स्ट आहे इन्शुअर दॅट हीज अपॉइंटमेंट इज इन ऑर्डर. फर्स्ट ऑफ ऑल ऑडिटर शुड सी दॅट हीज अपॉइंटमेंट इज मेड ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ कंपनी ॲक्ट 1956 ॲज वेल ॲज पर व्हेरियस अनाउन्समेंट अँड सर्क्युलर इश्यूड बाय द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया. इन दिस कनेक्शन द फॉलोइंग प्रोव्हिजन आर वर्थ नथिंग. पहिला जो ऑडिटर जो आहे या ऑडिटरची कंपनीमध्ये अपॉइंटमेंट करण्यासाठी कंपनी ॲक्ट 1956 ज्या विभिन्न प्रकारच्या प्रोव्हिजन आहे किंवा विभिन्न प्रकारच्या ज्या अनाउन्समेंट आहे विभिन्न प्रकारचे सर्क्युलर जे आहे जे चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाने इश्यूड केलेले असतात या इश्यूड संदर्भातील ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत याचं पालन त्याला करावं लागतं. इन द कनेक्शन द फॉलोइंग प्रोव्हिजन आर वर्थ नथिंग. त्याच्या निवृत्तीसंदर्भामध्ये नियुक्तीसंदर्भामध्ये विभिन्न प्रकारच्या ऑडिटरची जेव्हा अपॉइंटमेंट केली जाते तेव्हा प्रत्येक प्रकारच्या ऑडिटरसाठी काही कॉन्स्टिट्यूशन्स असतात अनाउन्समेंट असतात रेग्युलेशन असतात याचं पालन यामध्ये करावं लागतं. यामध्ये फर्स्ट आहे अपॉइंटमेंट ॲज द फर्स्ट ऑडिटर. कंपनीचा जो फर्स्ट ऑडिटर आहे याच्या अपॉइंटमेंट संदर्भातील नियम. फर्स्ट ऑडिटर इज अपॉइंटेड बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर विद इन वन मंथ फ्रॉम द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन ऑफ द कंपनी. कंपनीची स्थापना झाल्यापासून कंपनीचे जे डायरेक्टर आहे यांनी एक महिन्याच्या आत कंपनीचा जो फर्स्ट ऑडिटर आहे याला अपॉइंट केलं पाहिजे किंवा त्याचं नियुक्ती या ठिकाणी केली पाहिजे. सेकंड आहे द डायरेक्टर द लेटर ऑफ अपॉइंटमेंट अलॉंग विथ अ कॉपी ऑफ बोर्ड रेझोल्युशन मस्ट बी सेंड टू द ऑडिटर ॲज प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 224 ऑफ द ॲक्ट. म्हणजे यामध्ये जे ऑडिटर जे आहे ऑडिटरची नियुक्ती करण्यासाठी कंपनी कायदा 1956 सेक्शन 224 बोर्डची रेझोल्युशन जे आहे बोर्डच्या नियमानुसार ऑडिटरला जे अपॉइंटमेंटचं जे पत्र जे आहे हे या ठिकाणी दिलं पाहिजे. द ॲक्सेप्टन्स ऑफ ऑडिट थर्ड वन आहे. द ॲक्सेप्टन्स ऑफ ऑडिट इज इन फ्रॉम टू ROC विद इन वन मंथ ऑफ द रिसिप्ट ऑफ द अपॉइंटमेंट. आणि याच्यामध्ये जी काही अपॉइंटमेंटची जी रिसिप्ट जी आहे द ॲक्सेप्टन्स ऑफ द ऑडिट इन फ्रॉम टू ROC विद इन वन मंथ ऑफ रिसिप्ट ऑफ अपॉइंटमेंट. ऑडिटरला याची जी रिसिप्ट आहे एका महिन्याच्या ऑडिटरला या ठिकाणी दिली गेली पाहिजे किंवा मिळाली पाहिजे. सेकंड आहे अपॉइंटमेंट ऑफ द फर्स्ट अपॉइंटमेंट ॲज पर द फर्स्ट ऑडिटर झालं. पुढं सेकंड जो मुद्दा जो आपला आहे
या संदर्भातील ज्या तरतुदी आहेत ते यामध्ये आहे, अपॉइंटमेंट इन प्लेस ऑफ रिटायरिंग ऑडिटर, ऑडिटर रिटायर झाल्यानंतर त्याच्या जागी देखील ऑडिटरची नेमणूक करावी लागते. यामध्ये द कंपनी टू कंपनी द फॉर्मॅलिटीज ॲज लेड डाऊन बाय कंपनी ॲक्ट, यामध्ये कंपनी ॲक्टच्या ज्या विभिन्न प्रकारच्या फॉर्मॅलिटीज आहे ते यामध्ये अगोदर पूर्ण कराव्या लागतात. इन्क्वायरी वेदर ड्यू नोटीस वॉज गिवन टू द प्रिवियस ऑडिटर, जो प्रिवियस ऑडिटर जो आहे याला जी नोटीस आहे ही या ठिकाणी द्यावी लागते. गेट अ कॉपी शेअर होल्डर रिझोल्युशन, शेअर होल्डरच्या रिझोल्युशनची कॉपी देखील त्या ठिकाणी त्याला द्यावी लागते. इन्फॉर्म विदिन 30 days ऑफ द रिसिप्ट ऑफ अपॉइंटमेंट लेटर टू द ROC ॲक्सेप्टेड ऑफ ऑडिट असाइनमेंट, जो ऑडिटर जो आहे या ऑडिटरच्या संदर्भातील जी काही नवीन ROC जे आहे ही ROC नवीन ऑडिटरला 30 दिवसाच्या आत अपॉइंटमेंट लेटरची या ठिकाणी दिली गेली पाहिजे. यानंतर पुढील जो भाग आहे, अपॉइंटमेंट टू फिल अ कॅज्युअल व्हॅकन्सी, ज्या किरकोळ ज्या व्हॅकन्सीज असतात या संदर्भातील नियम. इन्शुअर दॅट द कॅज्युअल व्हॅकन्सी इज कॉज बाय डेथ, इनकॉम्पिटन्सी, रिसिग्नेशन ऑफ द एक्झिस्टिंग ऑडिटर. एक्झिस्टिंग जो कामामुळे जो ऑडिटर आहे त्याची व्हॅकन्सी या ठिकाणी जर तयार झाली, त्याची डेट झाली असेल, नंतर इनकॉम्पिटन्सी झाली असेल, या संदर्भातमध्ये नवीन ऑडिटरची नेमणूक केली जाते. गेट अ कॉपी ऑफ मिनिट ऑफ द बोर्ड ऑफ मिटिंग, यासाठी बोर्ड ऑफ मिटिंगमध्ये जे काही चर्चा झालेली आहे त्याची कॉपी या ठिकाणी ऑडिटरला दिली जाते. थर्ड वन, इन केस व्हॅकन्सी वॉज कॉज्ड बाय द रिसिग्नेशन ऑफ प्रिवियस ऑडिटर, इन्शुअर दॅट रिक्वायरमेंट सेक्शन 2-4-6 इज कम्प्लाइड विथ, म्हणजे व्हॅकन्सी जे आहे व्हॅकन्सी संदर्भातील जे रिसिग्नेशन जे आहे या संदर्भातील जे रिक्वायरमेंट सेक्शन 224(6) दिलेले आहेत. त्यानंतर पुढील आपला भाग आहे बी, इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंट. ऑडिटरची नेमणूक करत असताना 3 प्रकारचे पद्धत आपण बघितल्या. आता त्याचे डॉक्युमेंट जे आहे त्या डॉक्युमेंट संदर्भात माहिती यामध्ये आहे. बिफोर कमिसमेंट ऑफ ऑडिट, ऑडिटर शुड एक्झामाइन द फॉलोइंग डॉक्युमेंट. ऑडिटर जो आहे ऑडिटरच्या संदर्भात खालील डॉक्युमेंटचं चेक यामध्ये केलं जातं. द फर्स्ट आहे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन. द ऑडिटर शुड व्हेरीफाय द फॉलोइंग ॲटम फ्रॉम मेमोरेंडम ऑफ असोसिएशन. ऑडिटर जो आहे कंपनीच्या जे काही मेमोरेंडम आहे ज्याला आपण घटनापत्र जे म्हणतो या घटनापत्रकाची त्या ठिकाणी जी चौकशी आहे ती यामध्ये तो करत असतो. द ऑब्जेक्ट क्लॉज ऑफ मेमोरेंडम, त्यामध्ये फर्स्ट आहे द ऑब्जेक्ट क्लॉज ऑफ मेमोरेंडम ऑफ असोसिएशन टू इन्शुअर दॅट द कंपनी इज कॅरिंग ऑन दोज ॲक्टिव्हिटीज विच हॅव बीन मेन्शन इन द ऑब्जेक्ट क्लॉज ऑफ मेमोरेंडम असोसिएशन. कंपनीच्या घटनापत्रकामध्ये विभिन्न प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे या मेन्शन केलेल्या असतात मेमोरेंडम असोसिएशन्समध्ये, त्या संदर्भातील जे ऑब्जेक्ट्स आहे हे ठरलेले असतात त्याची चौकशी करणं. सेकंड, ऑडिटर शुड रेफर कॅपिटल क्लॉज ऑफ मेमोरेंडम ऑफ असोसिएशन टू इन्शुअर दॅट इश्यू ऑफ शेअर कॅपिटल इन विदिन द लिमिट्स ऑफ ॲथोराइज कॅपिटल. ऑडिटर याची देखील खात्री करतो जी कॅपिटल जे आहे या कंपनीच्या ॲथोराइज कॅपिटलच्या नियमानुसार जो काही त्याचा जो काही रेशो ठरलेला आहे त्याप्रमाणे इश्यूड केलेला आहे का. आज मेमोरेंडम इन द कॅपिटल क्लॉज इफ ॲथोराइज कॅपिटल हॅज बीन इन्क्रीज बाय द शुड गेट अ कॉपी ऑफ द रिझोल्युशन. ॲथोराइज कॅपिटलमध्ये जर काही बदल केला असेल, वाढ केली असेल, तर त्या संदर्भातील जे रिझोल्युशन आहे याची कॉपी देखील ऑडिटर या ठिकाणी चेक करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे आर्टिकल ऑफ असोसिएशन. कंपनीचं जे आर्टिकल आहे नियमावली आहे त्या संदर्भातील चेकिंग. द ऑडिटर शुड ऑल्सो रिलेटेड द फॉलोइंग क्लॉज फ्रॉम आर्टिकल ऑफ असोसिएशन. यामध्ये फर्स्ट आहे प्रोव्हिजन रिलेटिंग टू द शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल संदर्भात काय प्रोव्हिजन्स आहेत. कंपनीची स्थापना झाल्यानंतर जे ॲथोराइज शेअर कॅपिटल आहे या शेअर कॅपिटलनुसार तुम्ही शेअर भांडवल या ठिकाणी भाग बाजारामध्ये विक्रीस काढत असतात त्या संदर्भातील प्रोव्हिजन. सेकंड, रेग्युलेशन इन रिस्पेक्ट ऑफ शेअर अँड डिबेंचर. शेअर संदर्भातील जे रेग्युलेशन्स आहे, डिबेंचर संदर्भातील रेग्युलेशन आहे, जसं की फॉरफिचर ऑफ शेअर,
बायबॅक ऑप्शर, कॉल्स इन ॲरियर्स, कॉल्स इन ॲडव्हान्स या संदर्भामध्ये कंपनीने काय रोल बनवलेले आहे, डिबेंचरचे इंटरेस्ट पेड करण्यासंदर्भात, डिबेंचरची परतफेड करण्यासंदर्भात, डिबेंचरचं शेअर कॅपिटलमध्ये कन्व्हर्जन करण्यासंदर्भात काही नियम आहे का, याचा देखील अभ्यास यामध्ये केला जातो. थर्ड वन, रेग्युलेशन इन रिस्पेक्ट ऑफ अकाउंट अँड ऑडिट. अकाउंट अँड ऑडिट संदर्भातील काही रेग्युलेशन्स आहेत ते चेक केले जातात. नेक्स्ट वन, रेग्युलेशन इन रिस्पेक्ट ऑफ डिव्हिडंड्स. डिव्हिडंड संदर्भातील नियम, कंपनी कायदा 1956 नुसार विभिन्न प्रकारचे जे डिव्हिडंड दिले जातात, यामध्ये अधिकृत भाग भांडवल असेल किंवा सामान्य भाग भांडवल असेल, या संदर्भातील जे नियम आहे हे नियम यामध्ये दिले जातात. नंतर रेग्युलेशन इन रिस्पेक्ट ऑफ बोनस शेअर. बोनस शेअरच्या संदर्भामध्ये जे काही नियम आहेत, यामध्ये कंपनीला नफा जर झाला आणि त्या नफ्याचा वापर कंपनीला भांडवल म्हणून जर करून घ्यायचा असेल, तर जे सामान्य भागधारक आहे, सामान्य भागधारकांना कंपनी बोनस शेअर देते. बोनस शेअर देत असताना जो नफा आहे, नफ्यातून दिले गेल्यामुळे भागधारकांना शेअर सर्टिफिकेट डायरेक्ट मिळतं, त्यासाठी त्यांना कुठलीही रक्कम द्यावी लागत नाही. त्या संदर्भातील काही रेग्युलेशन्स आहेत का, याचा अभ्यास यामध्ये केला जातो. रेग्युलेशन इन रिस्पेक्ट ऑफ बॉरिंग पॉवर ऑफ डायरेक्टर. जे वसनवार जे कॅपिटल जे आहे हे घेण्यासाठी डायरेक्टरला किती पॉवर आहे, या पॉवरची माहिती यामध्ये मिळवली जाते. रेग्युलेशन इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट अँड रिझल्ट. जो तुमचा जो प्रॉफिट जो आहे, या प्रॉफिटच्या संदर्भामध्ये कॅपिटलाइज करण्यासाठी काही नियम, काही रिझल्ट आहे का. रेग्युलेशन इन रिस्पेक्ट ऑफ अपॉइंटमेंट रिम्युनरेशन ऑफ द डायरेक्टर. विभिन्न प्रकारच्या डायरेक्टरचं अपॉइंटमेंट करणं, त्यांचं रिम्युनरेशन देणं, या संदर्भातील रेग्युलेशन. रेग्युलेशन इन रिस्पेक्ट ऑफ मीटिंग अँड प्रोसिडिंग ऑफ द बोर्ड एक्सेट्रा. कंपनीच्या ज्या विभिन्न प्रकारच्या मीटिंग्स आहेत, त्या मीटिंग घेणं, त्याचं प्रोसिडिंग करणं, या संदर्भातील बोर्ड ऑफ डायरेक्ट संदर्भातील जे काही रेग्युलेशन आहे, याची माहिती देखील यामध्ये घेतली जाते. म्हणजे अशा प्रकारे जे इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंट्समध्ये दोन भाग आपण बघितले, इन्स्पेक्शन ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन. त्यानंतर तिसरा पॉईंट आपला आहे प्रॉस्पेक्टस, ज्याला आपण माहिती पत्रक असं आपण म्हणतो. ऑडिटर इज रिक्वायर्ड टू नो द नॅचर ऑफ बिझनेस अंडरटेकन बाय द क्लायंट कंपनी अलॉंग विथ द प्रॉडक्ट लाईन, व्हेरियस प्लेस ॲट विच सच बिझनेस इज अंडरटेकन, मोर एवर द फायनान्शियल ॲस्पेक्ट नेमली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज अ कंटेंट इन द प्रॉस्पेक्टस हॅज टू बी सर्टिफाय बाय द कंपनी ऑडिटर. इफ ऑडिट इज कंडक्टेड आफ्टर द कंपनी हॅड इश्यूड शेअर ऑफ द जनरल पब्लिक, ऑडिटर शुड सिक्युरिटनाइज प्रॉस्पेक्टस टू फाइंड द कॉन्टॅक्ट इंटर्ड बाय कंपनी विथ अ थर्ड पार्टीज अंडर रायटर्स ब्रोकर्स एक्सेट्रा. कंपनीचं जे माहिती पत्रक असतं, या माहिती पत्रकामध्ये अनेक बाबींची माहिती दिलेली असते. ऑडिटर इज रिक्वायर्ड टू नो नॅचर ऑफ बिझनेस अंडरटेकन बाय द क्लायंट कंपनी अलॉंग विथ द प्रॉडक्ट लाईन. ऑडिटर जे आहे, यांनी ही माहिती मिळवली पाहिजे की कंपनीचं स्वरूप काय आहे, त्याचबरोबर कंपनीचं प्रॉडक्ट लाईन किंवा किती प्रकारचे प्रॉडक्ट कंपनीमध्ये तयार होतात. व्हेरियस प्लेस इन विच सच बिझनेस इज अंडरटेकन. तो बिझनेस जो आहे, व्हेरियस प्लेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालत असेल, तर त्याची माहिती. मोर ओवर द फायनान्शियल ॲस्पेक्ट नेमली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज कंटेन इन द प्रॉस्पेक्टस हॅज टू बी सर्टिफाय बाय द कंपनी ऑडिटर. त्याचबरोबर प्रॉफिट लॉस अकाउंटचे जे विभिन्न प्रकारचे प्रॉस्पेक्टस आहे, जे सर्टिफाय केलेले असतात, त्याची माहिती. इफ ऑडिट इज कंडक्टेड आफ्टर द कंपनी हॅड इश्यूड शेअर टू द जनरल पब्लिक, जनरल पब्लिकमध्ये कंपनीने शेअर इश्यू जर केले असेल, त्या संदर्भातील माहिती. ऑडिटर शुड सिक्युरिटनाइज प्रॉस्पेक्टस टू फाइंड कॉन्टॅक्ट इंटर बाय कंपनी विथ थर्ड पार्टीज अंडर रायटर ब्रोकर एक्सेट्रा. कंपनीमध्ये विभिन्न प्रकारचे जे काही सिक्युरिटनाइज प्रॉस्पेक्टसच्या संदर्भातील जे इतर थर्ड पार्टीज असतात, यामध्ये अंडर रायटर्स असतील, ब्रोकर्स असतील, अदर ज्या थर्ड पार्टीज असतील, याची माहिती देखील या प्रॉस्पेक्टच्या माध्यमातून या ठिकाणी ऑडिटर मिळवत असतो. बाकीचा जो भाग आहे स्टॅच्युटरी बुक्सपासून, तो आपण नेक्स्ट लेक्चरला कवर करूया. धन्यवाद.